पावसाने नांदेड जिल्ह्यात मुक्काम घात केलाय कापून ठेवलेल्या सोयाबीनला जाग्यावर मोड फुटत चालल्या आहेत तर पांढरे सोने असलेला कापूस भिजून गेलाय वेचणीला आलेला कापूस बोंडावरच भिजल्याने सडून जातोय तर गरजेपेक्षा जास्त पाणी झाल्याने हळदीचे पीक पिवळे पडले सोयाबीन कापूस आणि हळदीच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्याचं अक्षरशः कंबरडे मोडले महागामोलाच बी बियाणे कीटकनाशके वापरून वाढवलेलं पीक हातात घेऊन नष्ट झाले अद्याप अतिवृष्टीचे पंचनामे झालेले नाहीत त्यात आता परतीच्या पावसाने नांदेडमध्ये धुमाकूळ घातलाय त्यामुळे बळीराजाला मायबाप सरकारच्या मदतीची प्रतीक्षा आहे